नमस्कार. मल्हार टी व्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी विवेक पाटील यांच्या जामीन अर्जावर आता 20 जूनला सुनावणी होणार आहे. शेगा पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष असलेल्या विवेक पाटील यांना सुमारे 550 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी 3 वर्षापूर्वी ईडीने अटक केली होती. विवेक पाटील यांनी जामिनासाठी अर्ज केला असला तरी त्यांचा तुरुंगातील मुक्काम वाढतच चालला आहे. आता त्यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर 20 जून रोजी होणार आहे. उच्च न्यायालयात बुधवारी न्यायाधीश चव्हाण यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत पुढील तारीख देण्यात आली. विवेक पाटील यांच्यातर्फे ॲडव्होकेट राहुल ठाकूर आणि ईडीतर्फे ॲडव्होकेट सुनील गोन्साल्विस यांचे सहाय्यक उपस्थित होते. पावसाळ्याच्या कालावधीत आपत्ती उघडू नये यासाठी पनवेल महापालिकेच्या विविध भागात सुरू असलेल्या मान्सूनपूर्व कामांचा आढावा मुख्यालयात घेतलेल्या बैठकीत प्रभारी आयुक्त डॉ प्रशांत रसाळ यांनी आढावा घेतला. यावेळी सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त मारुती गायकवाड, शहर अभियंता संजय जगताप, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद कोसावी, मुख्य लेखापरीक्षक निलेश नलावडे, लेखाधिकारी संग्राम वारेकाटे यांच्यासह अधिकारी चारही विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. महापालिकेच्या वतीने नाले सफाईची कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. आत्तापर्यंत झालेल्या नाले सफाईच्या कामाचा आढावा घेऊन उर्वरित कामे लवकरात लवकर संपवण्याबाबत यावेळी आयुक्तांनी संबंधित विभागास सूचना दिल्या. तसेच पाणी साठत असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पंप लावण्याबाबत आयुक्तांनी सूचना दिल्या. धोकादायक झाडे तोडणे, धोकादायक फांद्या तोडण्याचे काम विद्युत विभागासोबत समन्वय साधून काम करण्याबाबत आयुक्तांनी सांगितले. आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 65व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रवी, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, संघटक डॉ अनिल पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, मॅनेजिंग काउन्सिलचे ज्येष्ठ सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि रयत सेवक उपस्थित होते. या सोहळ्याच्या सर्वप्रथम समाधीस्थळ आणि कर्मवीर अण्णा आणि रयत माऊली यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. या सोहळ्यात नूतनीकरण करण्यात आलेल्या कर्मवीर स्मृती भवनाचे ऑनलाईन पद्धतीने खासदार शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. देशातील सर्व तरुणांना रोजगार आणि प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले पाहिजे याची पूर्ण जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली आहे. सर्वसामान्य नागरिकांसह महिलांना सन्मान देण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. त्यामुळे आपल्या देशाला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आणि जागतिक पातळीवर महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान तर मावळ लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक करून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला द्या असे आवाहन महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी कळंबोलीमध्ये केले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI, मनसे आणि मित्रपक्ष महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या वतीने कळंबोली सेक्टर 11 मध्ये MSEB मैदानात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहता त्यांचा विजय निश्चित झाला असल्याचा विश्वास व्यक्त केला. तसेच येत्या 13 तारखेला आपला मतदानाचा हक्क बजावून खासदार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन केले.
मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी पनवेल महापालिकेने अभिनव उपक्रम राबवला असून मतांचं दान करा म्हणत चारही प्रभागांमध्ये वासुदेव मतदान जनजागृती करत आहेत. येत्या 13 मे रोजी मावळ लोकसभा मतदारसंघामधील पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका होणार आहेत. यामध्ये नागरिकांच्या मतदानाचा टक्का वाढावा यासाठी महापालिकेच्या वतीने विविध अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदान जनजागृती केली जात आहे. त्यानुसार महापालिकेने लोकपरंपरेतील वासुदेवाच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागातील नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या पेण, अलिबाग, श्रीवर्धन, महाड, गुहागर आणि दापोली या विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडली. यानंतर सर्व मतदान केंद्रांवरील मतदान यंत्रे अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलात तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षितपणे ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षतेकरिता निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे सुरक्षा बंदोबस्त व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण बंदोबस्त व्यवस्थेचे प्रभारी अधिकारी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी यांना नियुक्त करण्यात आले आहे. पहिल्या स्तरामध्ये केंद्रीय सशस्त्र दल 113 बटालियन जी कंपनीचे एक प्लाटून नेमण्यात आले आहे. या प्लाटूनमध्ये सशस्त्र जवान स्ट्रॉंग रूमच्या जवळच्या सर्वात आतील कॉर्नरमध्ये असतील आणि त्यांची स्ट्रॉंग रूमवर 24 तास नजर असणार आहे. मावळ लोकसभेच्या निवडणुकीची खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बाळणे यांच्या प्रचारार्थ कर्जत शहरातून बाईक रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेषतः महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बाईक रॅलीचा शुभारंभ छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळ करण्यात आला. या रॅलीमध्ये शिवसेना कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, संकेत भासे, दिनेश कडू, वैभव सुरावकर, उदय शिंदे, अशोक मोरे, राकेश तळवी, सचिन गोयल, प्रदीप वायकर, सायली शहासने, अरुणा वायकर, नदीम खान, स्नेहा गोगटे उपस्थित होते. रायगड जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे दिवसेंदिवस धरणातील पाणीसाठा कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यातील 28 धरणात 32.42% पाणीसाठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी 3 धरण क्षेत्रात 10% पाणीसाठा उपलब्ध आहे. यामध्ये जिल्ह्यात सर्वात कमी पाणीसाठा पणसाड 6%, श्रीगाव 6% आणि कोथुर्डे धरणात 8% पाणीसाठा उपलब्ध आहे. तर सर्वात जास्त पाणीसाठा पेण तालुक्यातील आंबेघर धरणात 71% पाणीसाठा उपलब्ध आहे. दिवसेंदिवस उष्णतेमुळे पाणीसाठा जिल्ह्यातील कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पाण्याची बचत करणे आवश्यक आहे. अद्याप पावसाळा सुरू होण्यासाठी 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा जाणवत असून त्या ठिकाणी शासनातर्फे टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. असे असले तरी देखील पावसाळ्याला अजूनही वेळ असल्याने नागरिकांनी पाण्याचा अपव्यय न करता पाणी जपून वापरण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.